या षटकाराचे नियम नाईट मॅचेस आहेत. आता तारेचे नियम तुम्ही देखील विचारू नका, ही विनंती असेल. आपलं घरचं मैदान आहे, इथे कित्येक वर्ष आपण स्पर्धा बघितल्यात आणि कित्येक वर्ष आता खेळून झालेलं आहे. आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिटमध्ये खेळायचं पंचाचा निर्णय अंतिम असेल हे लक्षात घ्या. पंचाची उज्जत कोणी घालू नये. जर उज्जत घालताना मात्र कोणताही खेळाडू आढळला तर 3 धावांची पेनल्टी बसेल संघाला. आणि बॅट्समन जो आहे तो 38 सर्कल क्रॉस करण्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. बॅट्समन 38 क्रॉस करण्या बाद झालेला बॅट्समन नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या, ही विनंती असेल. त्याचबरोबर आपण बघू शकतात यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे, मैदानाच्या आतमध्ये गाड घालू नका, काढू नका, ही विनंती असेल. एस काउंटडाऊन सुरू येईल. इकडे मात्र आपण बघू शकता यावेळेस यस 20 मिनिटाचा टायमर असेल. 4 ओव्हर आपल्याला 20 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. आता 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल, लक्षात घ्या. स्ट्राईकवर रुपेश घरत, नो स्ट्राईकर लावण्य घरत, अजित गाविलकर पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक घेऊन आलेला आहे. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. अगदी मात्र चुरशीची मॅच पाहायला मिळेल. यावेळेस आपण बघू शकतात हा नवीन संघ या 2024मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. PPLमध्ये नालंदा फायटर्स निलेशजी मोरे यांचा संघ आपण बघू शकतात. टॉस विन केला, मॅच विन केला हे प्रश्नचिन्ह आहे समोर. मात्र HRK आपण 5 वर्ष झाली या संघाला खेळताना पाहतोय. बर्शी मात्र चांगल्या लयमध्ये दिसतोय त्यांचे खेळाडू. बघूया व्हेरी फास्ट बॉल, स्वीपचा फटका अपील केली जाते मात्र पंचा नकार देतो. इकडे रनआउटची संधी अगदी चांगला थ्रो होता परंतु पोहोचतोय सिंगलने. मात्र इकडे स्कोरबोर्ड सुरू झालंय. पहिला चेंडू लेग बायच्या रूपात सिंगल आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या रूपात मात्र पहिली धाव दोन्ही खेळाडूंसाठी बघायला गेलं तर एक आठवणीचं क्षण. म्हणजेच PPL 5वा आणि पहिला चेंडू कोणी टाकला असेल, अजित गाविलकर सांगेल की मी फेकला होता आणि रुपेश गरज सांगेल की मी खेळला होता. यानंतर मात्र रॉकस्टार फटाके फुटणार यात काही वाद नाही. मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. गुड शॉट, अगदी छोटा चेंडू होता पॉईंटच्या भागामध्ये. वाट बघितली आणि चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पार. पहिला चौकार PPLचा लावण्याच्या बॅट. सर DJ मास्टर कुठे असेल त्यांनी या आमचे पाहुणे मंडळी इकडे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. दोन चेंडू आणि दोन चेंडू मागे तिसऱ्या चेंडूवर सिंगल पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 6 धावा 9व्या चेंडूचा वापर केला जातोय स्पर्धेमध्ये आपण बघू शकतात. आणि बघायला गेलं तर पहिली मॅच होऊन झालेली आहे, चेंडू फेकून झाले 3-6 धावा धावपलकावर. फुलट चेंडू वन साईडला फटका, इकडे गॅपमध्ये टाकलाय, वन बाउल सीमारेषा पार येतोय चौकार 4 धावा DJ. आणि 4 चेंडू मग 10 धावे पोहोचलाय. स्लोअर गतीने टाकलेला चेंडू यावेळेस मात्र विकेटचा पतंग एच आणि यावेळेस कॅच आउट. रुपेश गरत बॅक टू डगआउट. अगदी पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस रीड केलं फलंदाजाला. अगदी चेंडू जो आहे गुड लेंथ वर टाकण्यात आला आणि यावेळेस एज लागले तर कोणती चुकी केली स्टंपच्या मागे अभिषेक पाटीलने. DJ
एचआरके आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा, बघा नालंदा स्ट्रायकर्सने एक्स्ट्रा प्लेअर पाठवलेला फायटरने, आपण देखील आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा, ही विनंती असेल, लवकरात लवकर पाठवा. न्यू बॅट्समन इन हार्दिक आपल्याला पाहायला मिळतो आहे, आणि कारण की बघू शकतात की इथे बंटी आहे, त्याला माहिती होतं नाव, त्यामुळे कळलं. बंडाऊच्या रूपामध्ये आलेला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, शॉर्ट चेंडू, पुलचा फटका आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक, यावेळेस राहुल फील्ड करणार. एक धाव, धावसंख्येमध्ये एकने बदल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकावर, 11 धावा धावपलकावर लागल्या जातात. 1 विकेटच्या नुकसानामध्ये 11-1 1 ओव्हर. यस डी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, आणि आमच्या मान्यवर इकडे उपस्थित आहेत, त्यांचं नाव घेऊ इच्छितो. अर्चनाजी पाटील मॅडम, अंजलीजी रावते मॅडम, जियाजी धनवा मॅडम, जितेंद्रजी धनवा, अजयजी गरत, आनंदजी सोमन, उमेशजी गरत, निलेशजी मोरे, गोपीनाथजी गरत, दिनेशजी गरत, केतनजी राऊत, राजूजी गरत, हे सर्वांचं मात्र इकडे नक्कीच सहर्ष स्वागत. फटका उंच गेला आहे आणि 3 खेळाडूच्या अगदी मधोमध पडतोय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पार, चौकार, 4 धावा. चर्चा झाली ध्वनी फलंदाजामध्ये, चौकार, डबल, डबलने मात्र इकडे 3 मध्ये 8 खर्च केल्यात. किपरला अगदी बघायला गेलं तर क्लोज आणलं जात आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा फुलटस आणि बीमर पाहायला मिळतंय. इकडे कॅच न केवल पण बीमर पाहायला मिळतंय. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल हे चर्चेचा विषय राहील, आणि बहुतांशी बीमर पाहायला मिळत आहे. तर मागची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये देखील नेव्या चेंडू अगदी मात्र बघायला गेलं तर हातामध्ये मोठा चेंडू आहे, आणि तो रिलीज करताना थोडा प्रॉब्लेम होतोय, आणि इथे तेच पाहायला मिळते. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपण बघू शकता, देवेस 21 आणि फ्री हिटचा चेंडू लाविन्य स्ट्राईकला. आता मात्र बघायला गेलं तर संधी आहे फलंदाजाला इथे हात खोलण्याची. लाविन्य शॉट चेक करू शकतात. इथे प्रियेश तयार आणि त्याचबरोबर लाविन्य तयार. एक चौकार लाविण्याच्या बॅटमधून आला आहे. 21 स्कोरकार्डवर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी, पहिली मॅच ऑन, फ्री हिट. मागचा चेंडू हाताळला आहे बीमर पंचाच्या उजवीकडून ओव्हर द विकेट.
फुलटा चेंडू ऑन साईडला फटका स्विंग केला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक सृजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक धाव असेल. बघायला गेलं तर बॅटिंग साईड आपण बघू शकता तर समोरच्या टीमकडे सृजन आहे, त्याचबरोबर अजित स्वतः कर्णधार आहे, त्याचबरोबर तन्मय राऊत पाहायला मिळतोय, त्याचबरोबर आदर्श आपल्याला पाहायला मिळतोय, अभिषेक पाटील. बघायला गेलं तर 5 ते 6 प्रामुख्याने एक चांगले बॅट्समन पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर पारस एक चांगला संघ, राहुल आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये, रितिक आहे. फुलटा चेंडू वन साईडला फटका फसलाय, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. वारंवार फुलटा चेंडू टाकले जातात, आतापर्यंत चेंडू हाताळले ते म्हणजेच 5 मध्ये 5 चेंडू फुलटा हाताळले, टप्पा कुठे मात्र मिळत नाहीये, हे बनायला हरकत नाही. आणि जर 9 पकडला तर 6-1 मात्र प्रॉपर ब्लॉक पडला, परंतु 5 चेंडू अक्षरामध्ये फुलटा हाताळले. इथे मात्र टप्पा शोधावा लागेल गोलंदाजाला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 24-24. क्रिश पाटील तयार, डब्यात आजचा गोलंदाज, स्विंग आहे हातामध्ये, परंतु पुन्हा एकदा फुलटच चेंडू आहे. बघायला गेलं तर फुलटसवर फुलटच चेंडू हाताळले जातात, साईचे साई चेंडू. बघा तर फुलटस मिळाले परंतु फायदा उचलता आला नाही इथे बॅट्समनला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25-25. डब्याताचे गोलंदाज तुमच्या हाताला स्विंग असतो, परंतु त्याकरता टप्पा टाकणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र 6 फुलटस हाताळले, 25 धावा धावपलकावर अड्डीज आहे. हॅलो, चला 2 षटक मात्र इकडे समाप्त झाले, टायमर ऑन आहे, लक्षात घ्या. आपल्याला 2 षटकासाठी बराचसा वेळ घेतलेला, 12 मिनिटं घेतले ते लक्षात घ्या. अजूनही 2 षटक 8 मिनिटात हाताळायचे आहेत, टायमर ऑन आहे. गोलंदाज आदर्श आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. 12 चेंडूमध्ये धावा झाल्यात, त्या म्हणजेच 25-25. शॉर्ट चेंडू होता, फटका स्विंग केला डीपमध्ये क्षेत्ररक्षक, यावेळेस मिड 38 सर्कलमध्ये चेंडू अडवला जाईल. प्रॉपर टायमिंग झालंच नाही, चेंडू येऊन बॅटीवर आदळतोय असं म्हणा हरकत नाही. एक धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 26-26 धावा धावपलकावर. आजची तारीख 1-6-2024. स्विच इट करण्याचा प्रयत्न, अब दोनों जो खिलाडी वो एक ही ग्रुप के, यंग स्टार ग्रुप के, आणि यावे सामने सामने आहेत. जेव्हा एकाच ग्रुपचे खेळाडू समोर येतात तेव्हा मात्र एक अलग चॅलेंज असतो, एकमेकामध्ये एक वेगळी स्पर्धा असते. आणि स्पर्धा पाहायला मिळेल, पहिला डॉट चेंडू आला आहे, आता 13 चेंडूनंतर फुलटा चेंडू ऑन साईडला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक, सिंगल पाहायला मिळेल सृजन, एक चांगला क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. एकदा म्हणे स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 27-27 झालेले आहेत. आणि डिजिटलच्या माध्यमातून आपण बघू शकतात मेगा स्क्रीनवर, अगदी इंटरनॅशनल स्कोरिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 27-27 एक गडी बाद, अजूनही रुपेश घरात येणं बाकी आहे, डेंजर मॅन. आणि आता मात्र हात खोलले जातील, कारण की यानंतर आपण बघू शकतात की डेथ ओव्हरला सुरुवात होणार. गुड बॉल याकरता आदर्शला मात्र पॉवर प्ले संपल्यानंतर आणलं जातंय. बघायला गेलं तर पिवळा कलर हा थोडा लकी कलर देखील मानला जातो क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्याप्रमाणे आपण बघू शकतात की ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन आहे, सर्वात जास्त वर्ल्ड कप जिंकलेत, त्याचबरोबर आय पी एलमध्ये देखील चेन्नई सुपर किंग सर्वात जास्त वेळा फायनल खेळले. आणि इथे मात्र बघूया काय होईल. नालंदा फायटर्स आपल्याला पाहायला मिळते, पुन्हा एकदा स्विंग केला फटकेला उंच गेलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि इकडे मात्र कॅच आउट, विकेट एस डी जे.
थँक्यू डीजे मास्टर. एचआरकेचे ऑनर हरीश जिगरत देखील इकडे उपस्थित. फायर संघातील सिनियर खेळाडू, लेजेंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र बघायला गेलं तर थवा झाल्यात त्या, म्हणजेच 27 आणि दुसरा विकेट येत असताना दोन डॉट चेंडू लगातार आलेले आहेत. त्यावेळेस चौथा चेंडू घेऊन तयार होणार आदर्श आणि रुपेश गरत स्ट्राईकवर असेल. शेवटचा चेंडू असेल, पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर दोन सलग डॉट चेंडू पाहायला मिळते. आणि इथे मात्र शेवटचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र अगदी जवळून जातोय बॅटीच्या. सुपर षटक पालमेटे, फक्त दोन धावा खर्च केला इकडे आदर्शने, कमबॅक करून दिले आपल्या संघाला. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 27 दोन गडी बाद डीजे. थँक्यू थँक्यू. चला नालंदा फायटर्स बघा, टायमर ऑन आहे. पहिल्याच मॅचला कोणाला पेनलाइज करणं आम्हाला आवडणार नाही हे लक्षात घ्या. प्रत्येक ओव्हरनंतर मात्र मोठी टीम मिटिंग्स घेऊ नका ही विनंती असेल. गोलंदाजाला टीप नक्की द्या, परंतु ते वेळ जी आहे ती वेळ देखील बघा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येत असताना राहुल आपल्याला पाहायला मिळतोय चौथं षटक हाताळण्यासाठी. बघा चौथं षटक हाताळण्यासाठी तुमच्याकडे आता 4 मिनिटं आहेत, कारण की भरपूर वेळ घेतला तुम्ही, लक्षात घ्या. 4 मिनिटामध्ये चौथं षटक हाताळायचं आहे. मागचं षटक अगदी जलद गतीने हाताळलं आदर्शने. पाच षटकाची मॅच आणि पहिली मॅच होणं आणि पहिली इनिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी सूर्यदेव आपण बघू शकता तापलेला आहे. इथे बघायला गेलं तर या कडक उन्हामध्ये परीक्षा घेतली जात आहे. चला स्पीडअप ठेवा नालंदा फायटर्स. आता मात्र 3.5 मिनिटं उरलेले, ते लक्षात घ्या. गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. फटका स्विंग केलाय, फसलाय, इथे कॅच झालाय, विकेटचं पतंग, गुड कॅच. तन्मय राऊत पाहायला मिळतोय, महत्वाचा विकेट, बॅक टू डग आउट, लावीन्य. इट इज पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा विकेट टिपला आहे. नवीन बॅट्समन डाव्या हाताचा संकेत पाहायला मिळतोय. एक चांगली रणनीती आहे, कारण की डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे डाव्या हाताचा फलंदाज आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये पाठवला आहे. यावेळेस राहुल आपल्याला पाहायला मिळतोय अचूक टप्प्यावर. मात्र यावेळेस गोलंदाजी होत असताना पहिला चेंडू गुड कॅच, रनिंग कॅच घेत असताना पाहायला मिळतोय. चला स्पीडअप ठेवा, खेळायला ही विनंती असेल. क्षेत्रक्षण मात्र सजवत असताना अजित आपण बघू शकता डाव्या हाताचा बॅट्समनसाठी. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळते ऋतिक मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता फिल्डिंग करताना. गुड बॉल आणि इकडे काय विकेट येईल का, मात्र इकडे चांगली गोलंदाजी, क्या बात आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला इकडे फलंदाजाने आणि अभिषेक पाटील. यावेळेस आपण स्टंपच्या मागे अचूक कामगिरी होत असताना रंगीबिरंगी कलरमध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. बघू शकतात भगवा, पिवळा, गुलाबी, निळा अशा रीतीने मात्र आपण बघू शकतात
की रंगीबेरंगी जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळाडू पाहायला भेटतील. हलक्या हाताने ग्लानचा फटका केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. नेव्ही ब्ल्यूमध्ये आपण बघू शकता बंटी इलेव्हन देखील पाहायला मिळेल. माझ्या बहुतांशी स्पर्धेमध्ये मला हा निळा कलरच भेटतो, पुन्हा एकदा मात्र निळा कलर भेटलेला आहे. 28 स्कोअर कार्डवर चेंडू फेकून झालेत, ते म्हणजे 3 चांगली गोलंदाजी. आता स्ट्राईकवर रुपेश आहे, इथे येणारे 9 चेंडू बाकी आहेत. यानंतर होणारी मॅच रॉकस्टार आणि त्यांच्या विरुद्ध अपील उचलून धरले पंचाने, काय कमाल करतो इकडे गोलंदाज राहुल, क्या बात आहे. चौथ्या षटकामध्ये आला आणि इकडे मात्र 2 मोठे विकेट लाविण्यानंतर रुपेश बॅक टू डगआउट. इट इज ए थँक्यू डीजे मस्तर. पाणी या मॅच ओव्हरनंतर पाणी व्हॉलंटियर पाणी घेऊन तयार राहा. यानंतर होणारी मॅच जप्पा इलेव्हन आणि त्यांच्या विरुद्ध रॉक स्टार. या स्पर्धेतली सर्वात सक्सेसफुल टीम जप्पा इलेव्हन आणि त्यांच्या विरुद्ध फटाके फोडण्यासाठी रॉक स्टार देखील तयार आहे. आणि हे फटाके रस्सी बॉम्ब फुटेल की फुसकी बॉम्ब फुटेल येणारा वेळ आणि काळ सांगेल. इथे मात्र रॉकस्टार ग्रुपचे अमित पाटील त्याचबरोबर सुमिकेत गरत जो बड्डे बॉय आहे तयार आहेत, इकडे आलेले आहेत आणि आशिष गरत देखील आलेले आहेत. हे संघ मालक सगळे पाहायला मिळतील आपल्याला, 18 संघ मालक आणि होमसाई ग्रुपचे देखील बरेचसे संघ मालक 16 ते 20 आणि आर डी ग्रुपचे अभिजित गवडा भली टीम त्याची स्वतःची आहे परंतु फायटर संघ आर डी ग्रुपचा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि तिथे देखील 20 ते 22 मालक आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल, 29 रॉकस्टारचे सहयोग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बघायला गेलं तर HRK आणि रॉकस्टार थोडी जर्सी कलर दुरून बघायला तर सेम आहे, थोडा डार्क कलर रॉकस्टारला दिलेला आहे कारण की फटाके फुटणार आणून ठेवला आहे स्टॉक. जिंकल्यानंतर मात्र रात्री इथे आपण भविष्यात जल्लोष होणार. फुल टच चेंडू वन साईडला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रियेश पाटील फील्ड करेल, थ्रो केलेला आहे इकडे नकार दिला गणेशने, धावसंख्या 1 पुढे जाईल. एकदा जो दाटा राहुलसाठी झाल्या पाहिजेत, खूप चांगलं षटक हाताळणार राहुलने. 4 षटकामध्ये धावेचा विचार केला, धावा 30 आणि फक्त धावा खर्च केला 3, 2 विकेट मिळवलेत. शेवटचा आणि अंतिम षटक कोण घेऊन येईल, नो डाऊट आदर्श आपल्याला पाहायला मिळेल. यट इज ए षटकामागे 25 होते आणि 4 षटकामागे 30, पुढच्या 12 5च आलेले आहेत. कुठे ना कुठे सिंगल डबल पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट केलं नाही आणि हा फरक दिसतोय क्रिकेटमध्ये. आणि आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर आदर्श जेव्हा आला तेवढं थोडं टेन्शन होतं आणि आदर्श निकडे कमाल गेले कारण की इथून जर बघायला 50-55 धावा झाल्या असतात तर एक धारदार गोलंदाजी आहे HRK संघाकडे कारण की त्यामध्ये प्रसाद राऊत आणि त्याचबरोबर लाविण्य गरत आणि रुपेश 3 चांगले गोलंदाज पाहायला मिळत आहेत. 4 गोलंदाज वापरावे लागतील आणि इथे बघायला गेलं तर 6 चेंडू असतील. अर्धाचा चेंडू अगदी हाफ ट्रॅकरवर फटका सजवला डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 पूर्ण आणि इकडे दुसऱ्यासाठी येत असताना इथे गडबड, विकेट परतावा लागेल फलंदाजाला संकेतला. एडजे चालना
माझे पिये तू हलू हलू चालना पोशा पण आहारात मी जहू नाय बायकोची कटकट मी ऐकू नाय दुसरे आणायल एकलाच जाय कसे बसे पटवून आण का काय थँक यू डीजे मास्टर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅट्समन इन प्रसाद आपल्याला पाहायला मिळतंय आणि रॉक स्टार टीमचा ब्रँड तुषार घरत यांचं मात्र इकडे आगमन झालेलं आहे. आपण बघू शकता. चला नेक्स्ट मॅच रॉक स्टार आणि त्यांच्या विरुद्ध जप्पा इलेव्हन. सिंगलाय फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझनला मात्र राहुल फिल्डिंग करणार एक धाव पूर्ण. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32-32 स्कोर कार्डवर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी या. रॉकस्टार आणि त्यांच्या विरुद्ध जप्पा इलेव्हन आपल्याला पाहायला मिळेल. रॉकस्टार के सुपरस्टार मैदान में हमें नजर आएंगे आणि त्यांची मॅच सर्वात सक्सेसफुल टीम विरुद्ध आहे ज्या टीमने लगातार 3 वर्ष फायनलमध्ये प्रवेश केलं होतं. पहिल्या वर्षी स्पर्धा जिंकली PPL, दुसऱ्या वर्षी रनरअप पाहायला मिळाला जप्पा इलेव्हन आणि तिसऱ्या वर्षी देखील चॅम्पियन्स बनताना आपल्याला पाहायला मिळेल जप्पा इलेव्हन. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस परतावा लागेल फलंदाजाला. काय कमालीचं दुसरं षटक देखील हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. आदर्श क्या बात आहे. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. दोन ग्रुपचे ॲक्च्युली खास करून चर्चा होते PPLला, एक ओमसाई आणि दुसरी रॉकस्टार. आणि खऱ्या अर्थाने मात्र मजा घेताना आपल्याला पाहायला मिळतील. सीझन 5 PPL धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडू फटका स्विंग केलाय. खराब लाईन खराब लेंथ. बऱ्याच वेळानंतर मात्र एक चौकार आलाय. 4 धाव पाहायला मिळतील SDJ. डीजे मास्टर इथे मात्र अन्नूकडून जर षटकार खेचला प्रसाद नाही तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. 36 झालेले आणि 36 मध्ये थोड्या ऍड करावा लागतील का. इथे अगदी जवळ पडतोय आणि क्षेत्ररक्षण होत असताना बाउंड्री लाईन जवळ कॅच करणं गरजेचं होतं. 2 धावा मिळतील. ह्या मुलाच्या धावा जमा करत असताना प्रसाद राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू शेवटच्या षटकातला. चला टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन जप्पा इलेव्हन म्हणजेच कृपेश पाटील आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल रॉकस्टार म्हणजेच पुष्कर घरत. फुलटच चेंडू आहे. ऑन साईडला फटका स्विंग केला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 पूर्ण आणि दुसऱ्या धाव्यासाठी चांगली फेकी. परंतु 1 धाव मात्र या महत्त्वपूर्ण धावा प्रसादने बनवल्या. धावा झाल्यात 5 षटकामध्ये 39 आणि 40 धाव्याचं टार्गेट असेल नालंदा फायटर्स संघाला. इथे मात्र बघूया पहिली मॅच कोण विनवणार. HRK वर्सेस नालंदा फायटर्स हरिजी गरत. इथे मात्र आपण बघू शकता आमच्या मुख्य व्यासपीठावर येत असताना HRK संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला भेटत आहेत. सिनियर लेजेंडरी खेळाडू फायर संघातील आणि एक चांगले कर्णधार आणि थोडा मात्र त्यांचा अनुभव इथे देऊन आलेत संघाला. बघूया त्याचा किती फायदा होतोय. जाऊया टॉसकडे. चला कॅप्टन पुष्कर घरत आणि कृपेश पाटील लवकरात लवकर या टॉससाठी. आणि आज मात्र आपण बघू शकता आदर्श घरत याचा देखील वाढदिवस आहे आणि त्याला देखील वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा आमच्याकडून सर्वांकडून. हॅपी बर्थडे आदर्श. आणि काय कमालीचं गिफ्ट देत असताना आपल्या संघाला. सुपर गोलंदाजी केली परंतु अंतिम क्षणाला प्रसादने धावा बनवल्या. बघायला गेलं तर शेवटच्या 3 चेंडूवर 7 धावा बनवलेल्या आहेत आणि इथे मात्र आता 40 धाव्याचं आव्हान आहे. चला टॉस केला जाईल.
माझे परम मित्र शुभम मिश्रा उर्फिन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतील जप्पा इलेव्हन संघाकडून. या अगोदर मात्र जप्पा इलेव्हन संघाकडून खेळताना दिसला. लगातार 3 वर्ष फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. सीझन 2 चॅम्पियन झाला, सीझन 3 चॅम्पियन झाला आणि सीझन 4 रनरअपमधून पाहायला मिळतोय शुभम मिश्रा. टॉससाठी आलेला जप्पा इलेव्हनचा कॅप्टन पुष्कर गरत. पुष्कर गरत, चला तर आळसगिरी सोडा आणि टॉससाठी या कॅप्टन लवकरात लवकर. येस गोपीनाथजी गरज साहेब इकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ग्रामपंचायत पासळ माजी उपसरपंच साहेब इकडे उपस्थित आहेत आणि टॉस केले. 40 टार्गेट आहे. बड्डे बॉय इकडे मात्र टार्गेट विचारतोय. कमालीची गोलंदाजी केलंय आदर्श खरत. चला ओपनिंग बॅट्समन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. येस रॉकस्टार संघाने नाणेफेकेचा कौल जिंकलेला आहे. अभिनंदन. ऋतिक आलेला आहे बॉल चेक करायला, जिचा बॅटिंगशी काही जास्त संबंध नाही आहे परंतु बॉल चेक करायला आला आहे. आणि इथे धन्यवाद गोपीनाथजी गरज साहेब. यावेळेस आपण बघू शकतो टॉस केला, टॉस रॉकस्टार संघाने जिंकला आहे. म्हणजेच गोपीनाथजी गरज यांचे सुपुत्र विशाल गरज यांचा हा संघ आहे. आणि बघायला गेलं तर थोडं बरेच जण बघायला गेलं तर त्यांचे एकमेकांचे संघ आहेत. त्यानंतर त्यांचे झावे बापू अजय घरत यांचा संघ शिवसाई सोसायटी 4थी मॅच खेळणार. विशालला फॉर्म भरला नाही विशालने, त्यामुळे विशालला घेतलं नाही. रॉकस्टारवाल्याने सांगितलं की चेंडू आम्हाला टिकवायचे आहेत. प्रत्येक चेंडू मॅचला हरवले तर मात्र वांदे होऊन जातील, त्यामुळे मात्र विशालला फॉर्म जो आहे तो माघार घ्यायला लावला आहे त्यांना. रॉकस्टार निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा, टॉस आपण जिंकलाय. आणि बघायला गेलं तर रॉकस्टार संघाचा ब्रँड तुषार घरत आपल्याला पाहायला मिळतोय. खास मागून घेतलेला प्लेयर रॉकस्टार टीमने. ओम साई ग्रुपचे साजन घरत आणि त्याचबरोबर आपण बघू शकता आयकॉन खेळाशी चर्चा करत असताना भरत घरत आणि चेतन घरत आपल्याला पाहायला मिळत आहे. रणनीती आखली जाते प्रत्येकाकडून. इकडे मात्र भली मागच्या वर्षी ओमसाईने स्पर्धा जिंकली परंतु तरी पुढच्या वर्षी स्पर्धा जिंकण्यासाठीच मैदानामध्ये त्यांचा संघ उतरेल, यात काही वाद नाही. चला स्पीडअप टेबा खेळायला दोन्ही टीमला विनंती आहे. भरपूर उशीर घेतला जातोय. बघा जवळजवळ 12 ते 14 मॅच खेळवायचे आहेत. इतक्या हळू खेळतील तर मात्र नाही होणार. गोलंदाज गोलंदाजी मार्क पर तयार. प्रसाद राऊत आपल्याला पाहायला मिळतोय.
स्ट्राईकला अजित काबीलकर, नो स्ट्राईकला सृजन घरत, दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक आपण बघू शकतात. चला स्पीडअप ठेवा, रुपेश गर त्यांना विनंती असेल थोडा खेळायला स्पीडअप ठेवा. टायमर ऑन होणार, 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर फेकायचे. 40 धावांचं आव्हान आहे. व्हेरी फर्स्ट बॉल, प्रसाद राऊत तयार, फुलटस चेंडू कवर, इकडे चान्स होता, त्या चान्सला फायदा उचलता आला नाही. इकडे डॉट चेंडूने सुरुवात झालेली आहे, अगदी दोनच खेळाडू 30 सर्कल बाहेर आणि त्यामध्ये फुलटस मिळाला होता. डॉटने सुरुवात, इथे मात्र गोलंदाज तयार, फलंदाज तयार. व्हेरी फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा फुलटस चेंडू, पुन्हा एकदा डॉट येईल का? यस असं उत्तर येत आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? सलग 2 फुलटस चेंडू मिळाले, दोन्ही फुलटस चेंडू मात्र डॉटने सुरुवात झालेली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये असं देखील कधी कधी पाहायला मिळतं की खराब चेंडू डॉट येतात आणि चांगला चेंडू षटकारा चौकारासाठी जातो. तिसरा फुलटस, एक नाही दोन नाही सलग 3 फुलटस उंच गेला आहे. इकडे मात्र चेंडू अडवला जाईल अगदी बाउंड्री लाईन लगत आणि 2 पूर्ण आणि 3 धावा देखील पूर्ण. आज प्रियेश आणि प्रसाद म्हणजे पी कुठे ना कुठे डावकुरे गोलंदाज टप्पा हे विसरलेले दिसत आहेत. आता मात्र रॉंग नंबर लागला आहे असं म्हणायला हरकत नाही, नंबर व्यवस्थित डायल करावा लागेल. सृजन स्ट्राईकवरले 3 मध्ये 3 खर्च केलेले आहेत प्रसादने, तिन्ही चेंडू उलटास मी म्हणजे नशिबाची 7 मिनिटे एच आर के संघाला की धावा फक्त 3च झाल्यात. माझे साथी समालोचक स्वस्तिक पाटील देखील आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना आपल्या पाहायला मिळत आहेत. एच आर के संघाकडून आपण बघू शकता यावेळेस फील्ड प्लॅन थोडं सजवलं जात आहे. आता चांगल्या टप्प्यावर हलक्या हाताने इकडे मात्र चेंडूला पाहिलं, निहारलं आणि हलक्या हाताने गली रिजनला यावेळेस स्ट्रोक खेळतोय. 1 धाव गोलंदाज प्रसाद आपल्याला पाहायला मिळते, 4 चेंडू आणि 4 धावा. यानंतर एक बाजूला जप्पा 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच रॉकस्टार. अगदी बघायला गेलं तर काटिकी टक्कर प्रत्येक मॅच पाहायला मिळेल. किरण राऊत देखील तयार आहे, सिनियर खेळाडू, फायर संघातील पासळगावातील लेजेंडरी खेळाडू, ब्रँड ऑफ पासळ. फटका सजवला आहे, इथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे परंतु थोडी फंबल अगदी घाई करण्यात आली. पहिल्या अटेम्पला हातामध्ये चेंडू आला नाही, 1 धाव मात्र नक्की असेल. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5 मध्ये 5 धावा खर्च केले, 40 धावांचं आव्हान. मी पहिलेच म्हटलं एक धारदार गोलंदाजी आहे इथे मात्र एच आर के संघाकडे. लावण्य स्वतः कर्णधार, एक चांगला फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर प्रसाद आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू लोवर फुलटस होता, कवरच्या ठिकाणी मात्र खेळला जातोय. रुपेश गरत फील्ड करणार, तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण, 2 रुपेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण बघू शकतात रुपेश संदेश गरत, रुपेश नामदेव गरत आणि यावेळेस धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपण बघू शकतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 6 धावा. आता मात्र 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 34. डीजे बजाव. गोलंदाज लावण्य आपल्याला पाहायला मिळते, गोलंदाजी मार्कवर अक्षरशः लढत आहे टॉप 4 मध्ये जाण्याची आणि इथून मात्र विजय करून पहिली मॅच मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. एक बघायला गेलं तर एक पाऊल पुढे पडेल असं म्हणायला हरकत नाही, कारण की तुमच्याकडे 4 मॅचेस आहे. लीग मॅचेसमध्ये मॅच जरी हरले तरी स्पर्धेच्या बाहेर नाही जात. यस बघूया या 2024 पहिला विनर कोण असेल पहिल्या मॅचचा, त्यावेळेस आपण बघू शकतात. गोलंदाज तयार लावीन, चला स्पीड अप ठेवा, टायमर ऑन आहे. पहिल्या षटकासाठी तुम्ही 7 मिनिटं घेतले लक्षात घ्या. 13 मिनिटांमध्ये 3 ओव्हर फेकायचे आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल, काय कमालीचा कट केलेला सृजनने, सुपर स्ट्रोक,
क्रिकेटचा माधव सौंदर्य प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं तर स्ट्रोक खेळला चार धावा, क्या बात आहे अड्डीजे. थँक यू डीजे मास्टर. डीजे मास्टरने गाणं वाजवलं की हा सामना जिंकून दाखव मला, आणि इथे मात्र सुजनने ते ऐकलं आणि त्यानंतर टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट आणि टी फॉर टेम्परामेंटचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी तुमच्याकडे टायमिंग असेल तर धावा बनल्या जातील हे क्रिकेटच्या खेळामध्ये आजही दाखवलं जातं. आणि लवीनने घरतवर काय देखणा स्ट्रोक लगावला, अगदी ऋतुराज गायकवाडची इकडे आठवण करून दिली असा रीतीचा स्ट्रोक खेळला जातोय. धावसंख्या चारने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर आपण बघू शकतात यावेळेस 10. मागच्या वर्षी रॉकस्टार संघामध्ये होता अक्षरशः, मात्र खरं बोलायला गेलं तर फेल खेळाडू पाहायला मिळाला सृजन, परंतु ते मागे ठेवून आता पुढच्या वर्षाकडे लक्ष देत असताना बघा ही चतुराई आहे सृजनकडे. थोडी मिसफिल्डिंग स्वास्तिककडून आणि दोन धावा मिळत असताना बघा लहान लहान चुका सुधरवाव्या लागतील. इथे मात्र जी सिंगल आहे तिकडे सिंगलच द्यावी लागेल, तिकडे तुम्ही डबल देणार तर मात्र फरक पडणार मॅचमध्ये. स्कोरबोर्ड 2 पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 12 धावा धावपळकार लागले जात आहेत. 12 स्कोर कार्डवर यावेळेस गोलंदाजी मार्कवर लाविण्य. पहिल्या 2 चेंडूमध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या आहेत यावेळेस सृजन. दोघांनीही मात्र बघायला तर कीपर आणि सृजनने 85 शहानिशा केली की या रीतीने क्षेत्ररक्षण सजवू शकतात का तर 85 यस ओके आहे. इथे मात्र तयार मैत्राच्या आतमध्ये आपण बघू शकतात संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. सृजन ऑफसाईडचा माहिर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, अगदी त्याला ऑफसाईडचं मात्र बघायला गेलं तर टेक्निकल खेळाडू आहे. मनगटी स्ट्रोक पाहायला मिळतील, टेक्निक स्ट्रोक पाहायला मिळतील. अलग्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी बाउन्स पाहायला मिळतो यावेळेस चेंडू टप्पा पडल्यावर राईज होताना पाहायला मिळतो. इथे काय घडतंय रनआउटसाठी जात असताना मात्र यावेळेस चुकी झाली आणि एक धाव पूर्ण केली. नो स्ट्राईकला अजित गाविलकरला मात्र इकडे रनआउट करण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगली रणनीती म्हणायला हरकत नाही कारण की हा मोठा विकेट आहे, या विकेटसाठी एक धाव गेली तरी हरकत नाही. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. बाईच्या रूपात ही धाव, स्कोरबोर्डचा विचार केला 13 धावा धावपळकावर 27 बनवायचे आहेत 21 चेंडूमध्ये. 21 चेंडू आणि 27 धावा मॅच जिंकण्यासाठी रुपेश कीपरच्या भूमिकेत. त्याचप्रमाणे 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे ऑन साईडला प्रोटेक्शन लावण्यात आलेलं आहे. इथे मात्र आपण बघू शकता डीपमध्ये हार्दिक, त्याचबरोबर संकेत आणि गणेश आपल्याला पाहायला मिळते. HRK स्ट्रायकर्स इथे टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला, धावा बनवला 39 बनवून दिला आणि 40 टार्गेट घेतलेलं आहे आणि पाठलाग सुरू आहे 13 झालेले आहेत आणि अजून बनवायचे 27 21 चेंडूमध्ये. अजित गाविलकर स्ट्राईकवर आहे. नो स्ट्राईकला सृजन ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते. ज्या रीतीने ओपनिंग जोडी लाविण्य आणि त्याच्या जोडीला रुपेश एक चांगली सुरुवात करून दिली आणि अशा रीतीने मात्र आपण बघू शकतात एक चांगली सुरुवात इथे अजित आणि सृजन देखील करून देतोय. पहिली मॅच आहे, जसजसं खेळ पुढे जाईल तसं मॅच बघायला मजा येईल. फटका फसलाय, महत्वाचा विकेट टिपला जाईल. इथे मात्र अमितने कोणती चुकी केली नाही, विकेटचं पतंग अडजे. नवीन बॅट्समन अभिषेक पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. विकेट आलाय आणि यावेळेस मात्र आपण बघू शकतात की महत्वपूर्ण विकेट आलाय.
चला एचआरके टीम, टायमर ऑन आहे, लक्षात घ्या, थोडा स्पीडअप ठेवा खेळाला. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर या लावण्याने मात्र कॅप्टनला बाद केलंय, कॅप्टन टू कॅप्टन, आणि त्यामध्ये मात्र गोलंदाज कॅप्टनकडे हवी दिसतोय. एवढेच मात्र विकेट, चेंडू झालेत चार. गुड बॉल, अगदी ब्लॉक होलचा मारा, क्या बात आहे, लावण्य आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल, एवढेच आपण बघू शकता दुसऱ्या षटकातला. ज्या रीतीचा चेंडू आहे, बॉलपेक्षा 10-12 धावा ह्या चांगली टोटल म्हणायला हरकत नाही तुमच्याकडे जर धारदार गोलंदाजी असेल. आणि 40-45 ही फायटिंग टोटल आहे, आणि त्याच्यापेक्षा जर वर झाले तर अजूनही चांगलं. आणि इथे मात्र त्याच धावा 40 धावा डिफेन्स करता नसताना पाहायला मिळत आहेत एचआरके. शेवटचा चेंडू असेल, अभिषेक पाटील स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडूने सुरुवात केली आपल्या इनिंगची. 13 धावा धावपलकावर, ऑप्शनच्या अगदी बाहेर, पंचाच्या हात खुलताना व्हाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा धावपलकावर लागले जात आहेत. मेगा स्क्रीनवर लगेच अने डिजिटल अपडेट देत आहेत की व्हाईट चेंडू आहे, WIDE व्हाईट, आणि 14 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. इथे पहिली मॅच जिंकेल कोण, कारण की पहिली मॅच जिंकली थोडं सुरक्षित स्वतःला पाहायला मिळतंय. आणि इकडे फटका चांगला ओवर पिच चेंडूला, यावेळेस नाही थांबणार, निघून जाणार. अभिषेक पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. अगदी जे चांगलं षटक पाहायला मिळत होतं ते अचानक मात्र खराब होत असताना कारण का चौकार आलाय. दोन चौकार एका ओव्हरमध्ये मात्र मिळाले. ताबा झाल्यात 18 दोन षटकामागे 9 सरासरीने एक गडीच्या मोबदल्यात. आता मात्र चेंडू असतील 18 आणि धाबा बनवायच्या 22 डीजे. थँक्यू. चला एचआरके, थँक्यू थँक्यू. सर्वांना नियम समान आहेत. एचआरके टीम थोडा स्पीडअप ठेवा, टायमर ऑन आहे. एचआरके बघा, इथे वेळ आहे ऑन, 7 आहेत 2 फेकण्यासाठी. सर्वांसाठी नियम जे आहेत ते समान आहेत, हे लक्षात घ्या. तुम्ही टीम मीटिंग्स मोठ्या घेतील, टायमर थांबणार नाही आहे, हे लक्षात घ्या. 2 18 थवा धावपलकार पाहायला मिळतात. 18 बनवायचे 22. स्ट्राईकला सृजन, नो स्ट्राईकला अभिषेक, दोघांच्या बॅटमधून एक एक चौकार आलाय. आणि रुपेश पहिल्या चेंडूवर मोठा विकेट, सृजनला परतावा लागेल डीजे. थँक्यू थँक्यू. नालंदा फायटर्स वारंवार दोन्ही टीमला अनाउन्समेंट करायला लागतंय. बॅट्समन पाठवा लवकरात लवकर तुम्ही मैदानामध्ये आउट झाल्यानंतर. प्रत्येक टीम जर तुमच्या एवढा वेळ घेतील तर मात्र मॅच होणार नाही जेवढ्या आपल्याला करायचे आहेत. हेर विनंती आहे सर्व टीमला. नवीन बॅट्समन पारस मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता दोन जे बघायला गेलं तर महत्त्वपूर्ण बॅट्समन होते ते परतले, खास करून दोन्ही ओपनिंग बॅट्समन. स्ट्राईकवर पारस असेल पहिल्याच चेंडूवर, मात्र महत्त्व विकेट, पूर्ण विकेट म्हणजेच LBW आपल्याला पाहायला मिळतंय. त्यावेळेस बॅक टू डगआउट.
रॉकस्टार टीम निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. रॉकस्टार टीम रॉकस्टार टॉस विन केला, निर्णय पोहोचवा. क्षेत्ररक्षण फटका सजवला आहे, चांगला फटका मात्र पाहायला मिळते डीपमध्ये. क्षेत्ररक्षण इथून मात्र दोन धावा नक्की मिळतील, कारण की बघायला गेलं तर खूप मोठं मैदान आहे या ठिकाणी. तिथून मात्र सहजरित्या दोन धाव पूर्ण करत असताना स्कोरबोर्ड दोनने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 20 धावा बरोबर अर्ध्या धावा झालेल्या आहेत. 16 मध्ये 20 बनवायचे. 16 चेंडू 20 धावा. एक बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जप्पा 11, दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल रॉकस्टार. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच, चेंडू फेकून झालेत, दोन धावा झाल्यात 20. 2 मध्ये 2 खर्च करतो इकडे रुपेश. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय. क्षेत्ररक्षण अगदीच बदललं जात आहे, प्रत्येकाला फिरवलं जात आहे. काही टेन्शन आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की सगळ्यांकडे मात्र प्रॉपर फिल्डर करणारे खेळाडू नाही आहेत, त्यामुळे फिल्डिंग करणारे, त्यामुळे मात्र आपण बघू शकतात इथे एक धाव नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 21-21 धावा धावपलकावर. 15 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 19 धावा. इथे आमचे गुणलेखक सुमित घरत आम्हाला सांगतात बड्डे बॉय, त्याचबरोबर अजूनही एक धडाकेचा बॅट्समन जो बड्डे बॉय आदर्श करत येणं बाकी आहे, त्याला थांबवण्यात आलेलं आहे. रणधीर दिसणार मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट रंगला जातोय. चांगला चेंडू, तेवढा चांगला गलांचा फटका इथे लवीनं आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या. परतावं लागेल फलंदाजाला. पारस इकडे एकटाच जाऊन पडला होता, कारण की समोर अभिषेक पाटील आहे, इतके रनिंग बिटवीन द विकेट स्ट्रॉंग नाही आहे. आणि इथे विकेट असेल 5-6 करतायत की ते आउट कोण असेल कडीजे. थँक्यू डीजे मास्टर. इथे शहानिशा केली जाते आणि इकडे मात्र बात करा दिलं जात आहे ते म्हणजे पारसला. यस, अगदी मात्र अचूक निर्णय घेतलेला इकडे पंचाने. चला पंचाशी वाद घालू नये, पंचाचा निर्णय हा अंतिम असेल. खरे अंतिम क्षणाला अभिषेकने बॅट जी आहे ती क्रीजमध्ये आणली आणि त्यानंतर मात्र पारस आपल्याला पाहायला मिळतोय बाद होताना. अगदी एकटाच धावून पडला होता, इथून 2 लगे नाही होणार. इथून भलेही मात्र दोन्ही धावणारे फलंदाज जरी असले तरी अगदी हातामध्ये चेंडू गेला होता, ह्या 2 धावा नाही झाल्या असत्या, लक्ष देणं गरजेचं आहे. विराट कोहली फॅन आहे पारस खऱ्या अर्थाने. RCB जिको का हरो ते आपल्या माहिती नाही, परंतु आता टीम इंडियासाठी खऱ्या अर्थाने रन मशीन आहे विराट कोहली. खूप मोठा खेळाडू आपल्या पाहायला मिळतोय, वर्ल्डमधला सर्वात बेस्ट खेळाडू. न्यू बॅट्समॅन आदर्श आपल्याला पाहायला मिळते. बड्डे बॉय मॅच विन करून आपल्या संघाला हा गिफ्ट दिला जाईल का, स्वतःकडून मात्र स्वतःलाच गिफ्ट घेतला जाईल का बघूया. रुपेश आणि त्याचबरोबर आपण बघू शकतात की आदर्श आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवर. चेंडू असतील ते म्हणजेच 2 अजूनही बाकी आहेत. धावा झाल्या त्या म्हणजेच 22. 14 चेंडू 18 धावेची गरज. चला प्रत्येक वेळेस फिल्डिंग अगदी टाइम घेत आहेत. HR के बघा तुम्ही घेणार, दुसरे पण घेणार. लॉर्ड फुलटॉस फटका फसलाय, पडतो इकडे मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव मिळेल इकडे. स्वास्तिक चेंडू अडवणार, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. अगदी मात्र रुपेशच्या डोक्यावरून चेंडू गेला. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 23-23 धावा धावपलकावर. चेंडू असतील 13-13 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 17. अगदी घाम फुटतोय आता की सूर्यदेव आपण बघू शकतात तापलेला आहे आणि इथे मात्र खेळाडू देखील तापले आहेत, खेळपट्टी तापलेली आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला, स्विच इट आणि इकडे क्लीन बॉल, विकेटचा पतंग. अभिषेक पाटील बॅक टू डगआउट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे 17. डीजे कंपल्सरी चेस असेल लक्षात घ्या.
बारा चेंडू आणि बारा चेंडू मध्ये 17 बनवायचे आहेत. बघा इथे मात्र कर्णधाराने रणनीती अगदी चांगली वापरलेली आहे. याला म्हणतात मात्र कॅप्टन की माघार घेतोय. बघा चांगला गोलंदाज एक लवीन आहे, परंतु मागच्या ओव्हरमध्ये त्याला धावा गेला, त्या म्हणजेच 12, आणि त्यामुळे त्याने यावेळेस प्रसाद वर विश्वास दाखवलाय. एच आर के सर्वांना विनंती आहे, कृपया करून ना, बॅट्समन अगदी येतोय, तुमचं क्षेत्ररक्षण नाही सजत आहे. सर्वांना विनंती आहे, सर्व संघाला विनंती आहे. इथे मात्र फटका स्विंग करण्याचा प्रयत्न केला, नवीन बॅट्स मैदानाच्या आतमध्ये. तन्मय राऊत आपल्याला पाहायला भेटेल, एकदा बसेल, स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विषय 25. एच आर के बघा, आम्ही टायमर स्टॉप केल्याने जेव्हा विकेट गेला तेव्हा टायमर स्टॉप नव्हता, त्यामुळे जे 2 ते 3 मिनिटं आहेत त्या 3 मिनिटांमध्ये ओव्हर फेका, कारण की टायमर इकडे संपलेला आहे. मेगा स्क्रीनवर आपण बघू शकतात, शॉर्ट चेंडू आहे, मात्र इकडे एकदा मिळेल का? यस असं उत्तर येते. 2 मध्ये 2 खर्च करतोय, धावसंख्या 3 मध्ये 3 खर्च करतो, धावसंख्या 26, अगदी 9 चेंडू आणि 14 धावा. प्रसाद राऊत हा गोलंदाज पाहायला मिळते, 9 चेंडू 14 धावा. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच तन्मय राऊत. नो स्ट्राईकला पाहायला मिळते तो म्हणजेच आदर्श. पुढच्या वेळेस मात्र नक्कीच जो टायमर आहे तो टायमर वेळेवर जसा सुरू होईल तर स्टॉप देखील केला जाईल, आणि जर वेळ गेला तर मात्र पेनलाइज देखील केला जाईल. फटका स्विंग गेला, उंच गेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली अंकित करणार नाही चुकी, विकेट अगदी जवळ क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता. बघा बॅट्समनची ताकद त्यांना माहिती आहे, कमजोरी माहिती आहे, त्यानुसार क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. कारण की आता मात्र एकाच गावचे खेळाडू आमने सामने आहेत, त्यांना किल्ल्याचे चोर दरवाजे माहिती आहेत, आणि आपण बघू शकतो इकडे विकेट येतोय अड्डीचे. थँक यू. नवीन बॅट्समन आमचे गुणलेखक संत आहेत की मध्ये गेलेला आहे तो म्हणजेच मोहित. डाव्या हाताचा फलंदाज प्रियेश पाटील मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर असेल, नो स्ट्राईकला आदर्श आहे. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 14 बनवायचे आहेत. रुपेश घरत चला विनंती आहे, इकडे टायमर तुमचा संपलेला आहे, आम्ही खास पेनलाइज नाही करत कारण की आम्ही बॅट्समन बाद झाले होतो, टायमर स्टॉप केला नाही आहे, लक्षात घ्या, नाही तर 5व्या 5व्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल, हे लक्षात घ्या. चला कोणी एकाने क्षेत्ररक्षण लावा, ही विनंती असेल, कोणी एकाने स्पीडिंग लावा. यास 5 खेळाडू बाहेर काढायचे आहेत, आपण बघू शकता कधी कधी गफलत होते. आणि इथे मात्र प्रियेश आपल्याला पाहायला मिळतोय, स्ट्राईकवर आहे. चेंडू असतील 8 धावा बनवायचे 14. गुड बॉल, अगदी ब्लॉक होलचा मारा, इकडे मात्र सिंगल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. एक धाव मिळेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 40 धावा डिफेन्स करत असताना आपण बघू शकता आतापर्यंत 23 चेंडूचा खेळ झालेला आणि 23 चेंडूमध्ये धावा बनवल्या आहेत, त्या म्हणजेच 27 27. आता 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 13 धाव्याची गरज आहे.
सात चेंडू आणि तेराची गरज. हलक्या हाताने फसलाय फटका अगदी जवळ पडतोय आणि थोडी फिल्ड फिल्डिंग देखील होत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक फिल्ड करेल तोपर्यंत दोन धाबा मिटेल आणि दोन धाबे निश्चित स्कोरबोर्ड पुढे जाईल. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 29-29, एक ओव्हर 11 धावीची गरज आहे. अगदी मॅच बरोबरीत आहे. इथून कोण जिंकणार कोण होणार, येणार बेन येणार क्षण सांगेल. सहा चेंडू 11 धावीची गरज. एडीजे थँक यू. आता बघायला गेलं तर प्रियेश पाटील स्ट्राईकवर आहे आणि ज्यांच्या विपक्ष तो खेळत आहे तो संघ म्हणजेच एच आर के त्यांच्या मामाचा संघ आहे. आता बघूया, इथे आपण बघू शकतात स्ट्राईकवर प्रियेश पाटील आपल्या पाहायला मिळतोय. 6-11 गरज. चला मॅच ऑन करा. सहा चेंडू 11 धावा 11 धावा 6 चेंडू. इथे मात्र समीकरण अगदी समोर आहे. स्ट्राईकवर प्रियेश आहे, काय प्रियेश हिरो बनेल, इथून मात्र आदर्श हिरो बनेल का, इथून मात्र अंकित हिरो बनेल, बघूया. पहिला चेंडू 5 षटकातला फटका स्विंग केलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक लवीन करणार नाही चुकी, विकेटचं पतंग. अड्डीजे थँक्यू डीजे मास्टर. दिनेश कठाळे नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या रीतीचा चेंडू आहे केतन मामा, अजून एकही षटकार नाही लागलाय, दोन इनिंग संपत आलेले आहेत. हे चेंडू आपण बघू शकतात की नेव्याचे आहेत, परंतु हे थोडे प्रॉपर टायमिंग प्लस ताकद जर असेल तुमच्याकडे तरच जाणार. आणि नालंदा फायटर्सला इथून जिंकायचं असेल तर एक तरी मोठा हिट लगावा लागेल. 5-11 कोणता असा बॅट्समन असेल जो मात्र इथे धावा बनवून देईल. आदर्श आहे नो स्ट्राईकला, परंतु इथे मात्र बघायला गेलं तर एच आर के वारंवार तुम्ही मात्र बॅट्समन येतो आहे आणि क्षेत्ररक्षण जे आहे ते तुमचं सजत नाही आहे. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 11. अंकित हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इट मोर द विकेट शॉर्ट चेंडू हलक्या हाताने खेळला हे करणं गरजेचं होतं. आदर्शला स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं, कारण की ह्याच्याकडे ती पॉवर आहे, ती ताकद आहे, ती कॅपेबिलिटी आहे की इथून मॅच विन करू शकतो. 4-10 गरज. आता चॅलेंजिंग असेल गोलंदाजासाठी, मोठा हिट येईल का. प्रॅक्टिस आणि मॅच यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो आणि बघायला गेलं तर इथे रोजची प्रॅक्टिस आहे, परंतु आता ही मॅच आहे, ही मॅच मात्र जिंकवणार कोण. 5-4-10 स्कोरबोर्ड 30 पाहायला मिळते. जे शेवटच्या क्षणाला प्रसादने धावा बनवल्या त्या मात्र कामात येतात असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज आदर्शच होता, चौकार डबल आणि सिंगल त्या 7 धावा महत्त्वपूर्ण धावा बनवल्या. 4-10 गरज. गोलंदाज तयार, फुलटस चेंडू आहे, फटका स्विंग केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक षटकार. मी पहिलेच म्हटलं की इकडे आदर्श आला तेव्हा मात्र नो चेंडू नाही आहे, इथे मात्र फेअर डिलिव्हरी आहे. यावेळेस षटकार येतोय. यस डीजे बजाव.
थँक यू डीजे मास्टर. षटकार आलाय 3-4. कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. 36 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 4 बनवायचे आहेत. अंकित गोलंदाज पाहायला मिळतोय. अगदी लावीन्य होता तिकडे, सर्वात उंच खेळाडू या संघातला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, गेम निकल जाय की 6 रनो केले. आता मात्र सर्वांनी कानमंत्र दिला अंकितला. अनुभव झोकलाय रुपेशने देखील, प्रसादने देखील, लावीन्यने, रुपेश घरत, सगळे आपले बघू शकतात की गोलंदाजाकडे गेलेत. कारण की आदर स्ट्राईकला आहे आणि 4 धावेची गरज आहे 3 मध्ये. आणि हा मात्र खराब चेंडू आहे इथे, मात्र डीप मध्ये येत असताना क्षेत्ररक्षक चौकार, मॅच विन. नालंदा फायटर्स अभिनंदन. इथे आदर्श बर्थडे गिफ्ट देतोय आपल्या संघाला, असं म्हणायला हरकत नाही, विजय करून देतोय. ज्या रीतीने दिनेशने सिंगल काढली, सिंगलला महत्व किती होतं बघा. आदर्शला स्ट्राईक मिळाली आणि षटकार, आणि त्यानंतर मात्र यावेळेस आपण बघू शकतो चौकार, मॅच विन. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. एक बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जप्पा इलेव्हन आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल रॉक स्टार. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. आपल्यासोबत जोडले जातील माझे साथी समालोचक स्वस्तिक पाटील. अगदी जवळ मॅच आली होती आणि अंतिम क्षणाला मात्र एचआरके इथे मॅच गमावली. नक्कीच आमचे पाहुणे मंडळी आमच्याशी रजा घेत असताना धन्यवाद. आपण या स्पर्धेला अमूल्य वेळ दिला त्याकरता तुमचा धन्यवाद.